पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आज सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने थेंबथेंब पेट्रोल वाटप आंदोलन करण्यात आले. मागील अनेक दिवसांपासून पेट्रोलची दरवाढ होत असून त्याद्वारे जनसामान्यांची लूट केली जाते. त्यामुळे मोदी सरकारच्या विरोधात शहरातील नागरिकांच्या गाडीमध्ये थेंबथेंब पेट्रोल टाकून इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला. यावेळी या आंदोलनाच्या निवेदनाची प्रत ईमेलद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देखील पाठवण्यात आली. या आंदोलनामध्ये युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास करगुळे, प्रदेश पदाधिकारी विनोद भोसले आदींसह प्रवीण जाधव, राजासाहेब शेख, सुभाष वाघमारे, शरद गुमटे, रोहित भोसले, योगी देशपांडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 8 ते 10 दिवसापासून पाहतोय की गेल्या 8 दिवसापासून 8 वेळा तब्बल या ठिकाणी पेट्रोलचे आणि डिझेलचे दरवाढ झाले. तर आपण जर पाहिलं तर गेल्या 3 महिन्यापासून भारतातील प्रत्येक नागरिक या कोरोनामुळे त्रस्त असताना अधिक त्या त्रासामध्ये भर करण्याचं काम या केंद्र सरकारने केलंय. आणि मला वाटतं उद्योगपतींना मोठी मोठी मदत करण्याकरता सामान्य माणसाच्या किशोर डल्ला हे शासन मारतं की काय अशी या ठिकाणी भाव निर्माण झाले आहे. आणि मगाशी वालेसाहेबांनी सांगितलं, बाबांनी सांगितल्याप्रमाणे 2014 साली 140 रुपये प्रति बॅरल रेट असताना त्यावेळी आपला रेट होता 72 रुपये आणि आज तो विक्रमी असा 30 रुपये खाली आला आहे. फक्त 30 रुपये बॅरल असताना सुद्धा हे शासन उलट पेट्रोलचे दर कमी करायला सोडून या ठिकाणी दिवसेंदिवस ते दर वाढवत आहे आणि सामान्य माणसाच्या ह्याच्यावर या ठिकाणी तो भार या ठिकाणी पडत आहे. तर मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं युवक काँग्रेसच्या वतीनं तर निषेध व्यक्त करतो. आणि आज युवक काँग्रेसने एक उपरोधिक आंदोलन केलं आहे. की आपण बघत होतो की नेत्यांच्या इतर कुठल्या कारणं जेव्हा पेट्रोल स्वस्त होतं तेव्हा आपण लिटरेन पेट्रोल ऑटो वाढत होतो. पण आज परिस्थिती अशी झाली आहे, ही वाढ अशी चालत राहिली तर लोकांना एकदम असं या पद्धतीनं पेट्रोल भरायची पाहिजे अशा पद्धतीनं मी म्हणतो की याचा पुन्हा युवक काँग्रेसच्या वतीने पूर्णतः निषेध व्यक्त करतो आणि केंद्र सरकारला विनंती करतो की त्यांनी ही दरवाढ जी केली आहे ती तात्काळ तरी मागे घ्यावी.